या ठिकाणी राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार या ठिकाणी गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्षातून आलं होतं. मुंडे साहेबांनी त्या पक्ष वाढवण्यासाठी या ठिकाणी फार मोठे कष्ट या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि असं असतानाही कालच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये प्रीतम मुंडे यांचा समावेश केला नाही, यामुळं भारतीय जनता पार्टीच्या मुंडे समर्थकांनी या ठिकाणी राजीनामे दिलेले आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे मुंडे समर्थक त्यांनी राजीनामे दिले, त्यांना त्याबद्दल ते नाराज आहेत. ही गोष्ट जरी खरी असली तरी एखादी कोणी पदाधिकारी त्या ठिकाणी असतील, नगरसेवक असेल तर त्यांनी त्या ठिकाणी चीफ ऑफिसरला त्यांचा राजीनामा दिला पाहिजे. वरती कोणी जर समजा जिल्हा परिषद सदस्य असेल तर त्यांनी त्याचा सीओकडे राजीनामा दिला पाहिजे. पक्षाचा तुमचा वैयक्तिक पक्ष सदस्याचा राजीनामा तुम्ही जरी जिल्हा अधिकारी किंवा तालुका अध्यक्ष यांच्याकडे देऊ शकता, परंतु तुम्ही जे निवडून आलेले जे पदाधिकारी आहेत तर त्यांनी त्यांच्या ऑफिशियल राजीनामा दिला तर आणखीनच बरं होईल असं मला वाटतं. हे पहा, वाद जरी विकोपाला गेला असेल तर चालूच राहतं थोडंसं गतवणी, तर त्यामध्ये पक्षामध्ये पक्षाचं हे काम राज्यामध्ये चांगलं आहे आणि ही नाराजी ही काही काळानंतर दूर होईल आणि पक्ष प्रत्येकाला योग्य ती संधी या ठिकाणी देणार आहे. अशी चर्चा आहे काही ठिकाणी, परंतु मला असं काही वाटत नाही. पक्षाचं पक्षीय संघटन करताना पक्षाचे जास्तीत जास्त मतदान त्या ठिकाणी वाढले पाहिजे, पक्ष हा मोठा झाला पाहिजे अशी प्रामाणिक भावना त्या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस यांची असावी असं मला वाटतं. आणि जर समजा त्यांनी जर तसं काही जाणून बुजून जर चुकीचं काही केलं असेल तर त्याचंही त्यांना पाहिजे तर बघावं लागेल.